गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, आपला विषय आहे बीडीएस आणि आजच्या दसरीमध्ये काळ काम आणि वेळ किंवा वेग लक्षात ठेवा यावरील आधारित आपल्याला उदाहरणाचा सराव करायचा आहे. काळ काम किंवा वेग यावरील उदाहरणाचा आपल्याला सराव करायचा आहे. बघा, एक प्रश्न आहे. प्रश्न कसा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ए ला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. एला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. बी ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. एला जे काम करण्यासाठी 15 दिवस लागतात तेच काम बी किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो. जर दोघांनी एकत्र 4 दिवस काम केले, किती दिवस केले काम? 4 दिवस एकत्र केले, तर ते काम अपूर्ण किती राहील? प्रश्न बघा, तर ते किती काम अपूर्ण राहील दोघांनी 4 दिवस काम केल्याच्या नंतर? सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे काम, दिलेलं आहे एच काम. किती दिलेले आपल्याला? एक काम ए 15 दिवसात करतो, तर तेच काम बी किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो. ठीक आहे, आता दोघांनी एकत्र काम केलेले, मग आपण या दोघांचं एकत्रित काम काढून घेऊ. ए अधिक बी कंसामध्ये एच काम किती आहे आपलं? 1/15. आणि बी चं काम किती आपलं? 1/20. हे दोघांचं एकत्रित काम आहे. आता आपल्याला यांनी 4 दिवस काम केलेलं आहे, मग आपण या दोघांचं एकत्रित काम एका दिवसाचं काम करूया. ठीक आहे, हे पूर्ण दिवसाचं काम आहे, एका दिवसाचं काम करायचं आपल्याला. मग आपण काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं हे करू. ठीक आहे, बघा मग ए बी ए अधिक बी कंसामध्ये ए अधिक बी ए अधिक बी ब्रॅकेट क्लोज, मग 20 1/20 तिरकस गुणाकार करून आपण लिहितो आणि 15 1/15 अपूर्णांकाची बेरीज आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करायचं. 15 × 20 बघा, 20 अधिक 15 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 35. किती होतात? 35. म्हणजे ए अधिक बी कंसामध्ये 35/15 × 30 आणि 0 = 0 किंवा 20 × 15 बरोबर किती होतात? 15 × 30 आणि 0 = 0 300. ठीक आहे, हे झालं ए बी च एका दिवसाचं काम. एका दिवसाचे काम आहे बघा, एका दिवसानं दोघांनी जर काम केलं तर एका दिवसाचं काम हे यांचं एवढं आहे. ए बी 35/300. आता त्यांनी काय सांगितलं की एवढं काम दोघांनी एकत्र मिळून किती दिवस केलेले? 4 दिवस केलेले. म्हणून आपण काय करू की ए अधिक बी न दोघांनी एकत्र काम किती दिवस केलेले? 35/1 दिवशी 35/300 काम एका दिवशी करतात, तर त्यांनी 4 दिवस केलेले. म्हणून 4 आपण काय करू? गुणाकारामध्ये करू, कारण 4 दिवस त्यांनी काय केलेले? एकत्र काम केलेले हे 4 दिवस. ठीक आहे, मग आता याला आपण काटाकाटी करू. ठीक आहे, 4 × 4 = 4 × 7 = 28 लक्षात ठेवा. 4 × 7 = 28 उरले 2 × 4 = 20 म्हणजे 35/75 हे काम काय झालेले? त्यांचं हे झाले. मग आता याला संक्षिप्त रूप आपण देऊ परत की ए बी चं काम काय झालेले? ए अधिक बी बरोबर 35/75. ठीक आहे, मग यालाच आपण जर 5 ने जर भागलं, 5 × 7 = 35 आणि 5 × 1 = 5 2 उरले 5 × 5 = 25 म्हणजे 705 काम दोघांनी मिळून काय केलेले? एकत्र काम किती केलेले दोघांनी? 715 काम केलेलं आहे. म्हणजे ते एकूण काम किती आहे? एकूण काम 15 आहे. हे एकूण काम आहे, हे एकूण काम आहे, 15 काम आहे एकूण. यापैकी त्यांनी किती काम केलेले? पूर्ण 7 काम केलेले. मग 15 मधून जर 7 गेले तर काम किती शिल्लक राहील बघा विद्यार्थी मित्रांनो? या 15 मधून जर त्यांनी 7 काम केलेले आहे तर उरले किती? आपले 8. म्हणजे आपलं शिल्लक त्यांनी काय सांगितले? किती काम अपूर्ण राहील हे आपल्याला विचारलेले. तर त्याला आपण असं लिहू शकतो की ए अधिक बी ने दोघांनी एकत्र एका दिवशीचं काम किती आहे त्यांचं? 35/300 असून त्यांनी 4 दिवसामध्ये
दिवसात किती काम कंप्लीट केलेलं आहे? 7/15 काम पूर्ण केलेले, 7/15 काम पूर्ण केलेले आहे, पूर्ण केलेले आहे. एवढं क्लिअर झालं विद्यार्थी मित्रांनो? 7/15 म्हणजे 15 भागात 15 हे काम होतं, 15 दिवस लागणार, त्यापैकी 7 केलेले. मग शिल्लक राहिलेलं काम किती? तर हे आपल्याला सहज काढता येईल की शिल्लक राहिलेलं काम किती असेल. शिल्लक किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, अपूर्ण, अपूर्ण राहिलेले जे काम आहे, राहिलेले काम हे 8/15 असेल, 8/15 असेल. कळालं का विद्यार्थी मित्रांनो? कारण 15 - 7 जर केलं तर आपल्याला किती मिळतात? 8 मिळतात. त्यामुळे राहिलेलं काम आपलं काय असेल? एकूण कामातून केलेलं काम वजा केलं तर आपल्याला ते काम मिळेल. हे एकूण काम, केलेलं काम बरोबर अपूर्ण राहिलेलं काम, म्हणजे हे आहे एकूण काम. एकूण काम वजा केलेले काम, केलेले काम बरोबर अपूर्ण काम. कळालं विद्यार्थी मित्रांनो? मग या पद्धतीने आपल्याला काढता येईल की 8/15 हे त्याच राहिलेलं काम, अपूर्ण राहिलेलं काम किती? 8/15. अशा पद्धतीने आपण कुठल्याही पद्धतीचं उदाहरण सोडवू शकतो. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहू. थँक्यू.